मराठी भूतकथा हरणाचे हुशार पिल्लू. एक हरणाचे पिल्लू होते. ते फार हुशार होते. त्याचं घर घनदाट झाडांमध्ये होतं. त्याला खायला प्यायला भरपूर मिळे, त्यामुळे ते खूप मजेत असायचे. मजेत सगळीकडे उड्या मारत फिरत असायचे. एके दिवशी ते फिरत फिरत एका नदीकाठी आले. तेव्हा त्याने पाहिले की त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर फळांची खूप झाडं आहेत. पण त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर कसं जायचं असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. नदीतून पलीकडे जाणे त्या पिल्लूला शक्यच नव्हतं, कारण त्या नदीत खूप मगरी राहत होत्या. त्यातीलच एका मगरीचं त्या पिल्लूकडे लक्ष गेलं. केव्हा तरी त्या पिल्लूचं मांस आपल्याला खायला मिळावं अशी तिला इच्छा झाली. आणि ही मगर आपल्याला खाणार आहे ही गोष्ट त्या पिल्लूच्याही लक्षात आली. पिल्लूनं बराच वेळ विचार करून शेवटी एक डाव रचला. त्यानं त्या मगरीला सांगितलं, आपल्या या जंगलच्या राजानं सर्व मगरींना मेजवानी द्यायचं ठरवलंय, आणि त्यासाठी या नदीत किती मगरी आहेत हे मोजून त्याचा निश्चित आकडा सांगण्याचं काम माझ्यावर सोपवले. हे ऐकून ती मगर म्हणाली, मग तू मोज की किती मगरी आहेत ते. कसं मोजणार मी, तुम्ही सर्वजण एका रांगेत नीट पडून राहाल तरच ते मला शक्य आहे, असे ते पिल्लू धीटपणे म्हणाले. ठीक आहे, मी या नदीतल्या सर्व मगरींना एका रांगेत पडून राहायला सांगते, असे म्हणून तिने सर्व मगरींना हा निरोप सांगितला. आणि तिने सांगितल्याप्रमाणे त्या सर्वजणी एकाला एक लागून या तीरापासून त्या तीरापर्यंत पडून राहिल्या. त्यांच्या पाठीवरून त्या हरणाच्या पिल्लूने आनंदाने उड्या मारीत आणि तोंडाने 1, 2, 3 असे करीत पलीकडचा तीर गाठला. पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर ते हरणाचे पिल्लू उड्या मारीत त्या फळझाडांच्या राईत शिरले आणि त्याने यथेच्च फलाहार केला. त्या सर्व मगरी हे पाहतच राहिल्या. आपल्याला या हरणाच्या पिल्लूने फसवलं हे त्या मगरीच्या लक्षात आलं, पण आत्ता काय उपयोग. यावरून आपणाला बोध मिळतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.